हेलो हेलो, आगे आगे आगे। नक्कीच आज व्यासपीठावरती राजेजी देशमुख साहेब आहेत। पिक्चर तुम्ही सर्वजण बघतात, परंतु त्याचा डायरेक्टर कोण असतो ना, ते राजेश दादा देशमुख साहेब आहेत। आपण पाहतोय ते ठरवतात आणि ते निश्चय करतात आणि ते घडवतात, असे जे राजेजी देशमुख साहेब। नक्कीच या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांची प्रमुख उपस्थिती आहे। आजच्या दुसरा दिवस, अंतिम दिवस आहेत। कॉमेंट्री बॉक्समध्ये अजित अवसरे सर जोडले जात आहेत आणि महत्त्वपूर्ण मॅच। एका बाजूला संघर्ष मित्र मंडळ नडगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला मस्त ग्रुप कुमारवाडी टीम, दोन्ही टीमच्या दरम्यान महत्त्वपूर्ण मॅच। अजित अवसरे सर, सामना या ठिकाणी पहिला पहिला सामना या ठिकाणी चालू होतोय। पहिला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी चालू होतोय। चालू होणारा सामना आपण पाहतोय। निश्चितच एका साईडला आपण जर पाहिलं तर प्रथम नाणेफेक जिंकून मस्त ग्रुप कुंभारवाडा संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। तदनंतर आपण जर पाहिलं तर सलामीला त्या ठिकाणी संघर्ष नडगाव या संघाला त्या ठिकाणी 5 रन देखील केलं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका साईडला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहे तो केतन, तर नॉन स्ट्राईक एंडला संदेश। संघाचं पहिलं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक आपण जर पाहिलं तर आतिश कडू चाहता चेंडू असेल, आतिश कडू चाहता चेंडू असेल। आपण पाहतोय सामन्यासाठी पंचांची भूमिका आपण पाहतोय। मेन पंच नंदू मांडे आहेत, तर स्क्वेअर लेगला पंच आपण अजय मांडे पाहतोय। पहिल्या चेंडूचा श्री गणेश केला जातो आहे। 1 2 3 गणपती बाप्पा मोरिया, राईट टर्म ओव्हर द विकेट पती समारा असेल। सुंदर चेंडू आहे, त्या ठिकाणी बॅटची मात्र कट घेतो आहे फलंदाज क्रमांक पहिला, या ठिकाणी केतन मात्र आउट। केतन मात्र या ठिकाणी आउट होतोय। ओके, आतिश कडू पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी केतन बाद झाला। सुंदर चेंडू आहे, रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आतिश कडू एक भेदक गोलंदाज आहे। आपण जर पाहिलं तर मस्त ग्रुप कुंभारवाडा ह्या संघाचा तो कणा आहे। आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूरती त्या ठिकाणी फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी केतनला त्या ठिकाणी बाद केलं। दुसरा चेंडू आपण पाहिला तो देखील ब्लॉकर लाईन पद्धतीचा चेंडू आपण आतिश कडूचा पाहतोय। स्ट्राईकला तो रोहित, नॉन स्ट्राईकला तो संदेश खंडारे। सामना चालू आहे। आतिश राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय, मारा करतोय तो रोहितला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फक्त ढकलतोय। एक धाव घेऊन मात्र त्या ठिकाणी संघाचं खातं खोललं जातंय। संदेशला मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला आणलं जाते। अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय। एका साईडला जर पाहिलं तर मस्त ग्रुप कुंभारवाडा संघ असेल, दुसऱ्या साईडला फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय, संघर्ष नडगावा संघ पाहतोय। कालच्या दिवसामध्ये देखील 16 संघांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला। फायनलला गेलेला पहिला संघ त्या ठिकाणी आपण पाहिला तो म्हणजे नडगाव, हा संघ त्या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये फायनलला गेलेला पहिला संघ असेल। आतिश कडू राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय। सुंदर चेंडू आहे, चांगल्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी सन्मान देखील दिला जातोय। संदेश मात्र एक धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंडला येतोय, तर धावसंख्येचा विचार करता धाव पलकडती धावा लागतात, त्या 2 धावा असतील। श्री काळभैरव मित्रमंडळ नडगाव पुरस्कृत भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा उपसरपंच चषक 2023, तर या स्पर्धा आपण पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर निश्चितच आतिश कडू राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय। सुंदर चेंडू आहे, चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय।
एकेरी दुहेरी धावा काढून मात्र त्या ठिकाणी रोहित आणि संदेश स्ट्राइक रोटेट करतात. धाव फलक देखील हलकं करताना पाहायला भेटतात. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. मस्त ग्रुप कुंभारवाडा हा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. समोर खेळणारा खेळाडू संदेश हा देखील एक बलाढ्य खेळाडू आहे. सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र अंगाचा वेध घेतोय. त्या ठिकाणी पंचांकडे कटाक्ष टाकला होता. पंचांचं बोट वर होतं आणि फलंदाज क्रमांक दुसरा त्या ठिकाणी बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज त्या ठिकाणी दुसरा मात्र संदेश निश्चितच नाराज असेल. आपण जर पाहिलं तर सामन्यासाठी पंचांची भूमिका आपण पाहतोय. एका साईडला जर पाहिलं मेन पंच त्या ठिकाणी नंदू मांडे आहे. त्या स्क्वेअर लेगला पंच आपण पाहतोय अजय मांडे असेल. नंदू मांडे हा व्यावसायिक पंच आहे. संघाचं दुसऱ्या स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक त्या ठिकाणी रोहनच्या आता चेंडू आहे. राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. रोहन देखील मारा करणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनोद असेल स्ट्राईक लेतो रोहित, नॉन स्ट्राईक लेतो विनोद. तर नक्कीच आपण या स्पर्धेची सुरुवात करण्यापूर्वी नक्कीच छत्रपती शिवाजी ओके ओके ओव्हर होऊ द्या. पहिला चेंडू अतिशय सुंदर आहे. आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू मात्र गुडलेंथ टप्पा घेतोय. उसळतोय चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. तर मिस ए थांबा डीजे ए बरे. तर सन्माननीय राजेजी देशमुख साहेब आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्यांना विनंती केली जाते. श्री कालभैरव मित्रमंडळ नाडगाव आयोजित उपसरपंच चषक या माध्यमातून श्री कालभैरव मित्रमंडळाच्या माध्यमातून सन्माननीय राजेजी देशमुख साहेब यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार इथे अर्पण केलं जाते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधीश सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर सन्माननीय राजेजी देशमुख साहेब यांच्या हस्ते शिवप्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण केलं जात आहे. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाची सुरुवात त्यांच्या माध्यमातून इथे होताना पाहायला मिळते. अजी महाराज की जय. श्रीफल अर्पण करून आजच्या दिवसाची इथे सुरुवात नक्कीच झालेली आहे. आपण पाहतोय मी सकाळीच आल्यानंतर सांगितलं होतं, आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की पिक्चर तुम्ही सर्वजण बघतात परंतु त्याचा डायरेक्टर कोण असतात, तर आता राजेजी देशमुख साहेब. अरे इथून कर जरा झूम मध्ये करना इथून करना इथून कर. तर मॅच चालू राहू द्या. तर आदरणीय सन्माननीय राजेजी देशमुख साहेब यांच्या हस्ते श्रीफल वाढवून आजच्या दिवसाची नक्कीच सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नियोजक आणि संघटक आहेत. आपण पाहतोय त्यांच्या समवेत गीतेजी बारणे शाखा प्रमुख, आमचे आप्पा आहेत गणेश मांडे साहेब, विजय मांडे आहेत. नक्कीच त्यांचं मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. त्यांचा खूप बिझी शेड्यूल असतो. बंडितदास बिरवाडकर आपण सुद्धा सामील व्हायचं आहे. बिरवाडी ग्रामीण असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष बंडितदादा बिरवाडकर आहेत, राजेजी देशमुख साहेब, विजयदादा आहेत, आमचे शाखा प्रमुख गीतेजी बारणे साहेब आहेत. सर्वांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेसाठी.
एक जबरदस्त टूर्नामेंट आपण पाहतोय आणि आमचे आप्पा ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली ते सुद्धा आहेत. तर बोलूया मैदानामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोहन. तर नक्कीच आम्ही नक्कीच नितीनजी महाडिक साहेब यांचं आठवण नक्कीच येईल. त्यांच्यासाठी दोन ओळी नक्कीच लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच कळवेल. आधी चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेल पकडतोय, फलंदाज त्या ठिकाणी बाजवतोय. विनोद मात्र त्या ठिकाणी बाजवतोय. धावपलकाच्यावर नजर टाकली तर निश्चितच 16 धावा धावपलकावरती लागतात. बहुधा 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावरती धावा येत्या 16 धावा असतील. अतिशय चांगला सामना आपण एका साईडला पाहतोय. निश्चितच श्री काळभैरव मित्रमंडळ नडगाव पुरस्कृत भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा उपसरपंच चषक 2023 शैलेश भाऊ मांडे युवा संघटक सतीश मोरे यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर राजेश देशमुख साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संघाला तिसरं स्वतःच्या कोट्यातील दुसरं शतक. आतिश कडू राईट टाइम ओव्हर द विकेट पदरीचा मारा असेल. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण पाहतोय. सुंदर चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर आतिश कडू एक भेदक गोलंदाज म्हणून निश्चितच आपण मस्त ग्रुप कुंभारवाडा या संघाकडे पाहतो. अतिशय चांगला संघ या ठिकाणी बंटीदादा बिरवाडकर यांनी हा संघ उभा केलाय. दमच्यात पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट पदरीचा मारा असेल. मारा करतोय तो सतीशला. सुंदर चेंडू आहे, चेंडू मात्र त्या ठिकाणी बहुधा बॅटची कड घेतोय. चेंडू इष्टरक्षक हातात जाऊन विसरतोय. फलंदाज त्या ठिकाणी सतीश मोरे देखील बाद. धावपलकावरती धावा लागतात त्या 16 धावा असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रतीक आहिरे ना, प्रतीक आहिरे. आतिश कडू खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, तेच तिसरं षटक घेऊन येतोय. सुंदर चेंडू आहे, चेंडू मात्र हवेत जातोय. पॉईंटचा क्षेत्रक्षक चेंडूकाली येतोय, झेल पकडतोय, फलंदाज त्या ठिकाणी बाजवतोय. थँक्यू डीजे. आतिश कडू देखील हॅट्रिकची संधी असेल. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्या ठिकाणी घेतलेत. हॅट्रिकची संधी निश्चितच आतिश कडूला असेल. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून केला जातोय तो आतिश कडू मस्त ग्रुप कुंभारवाडा संघाचा हा कणा आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं होतं तोच आतिश कडू, मात्र संघाचा तिसरं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळताना पाहायला भेटतोय. धन्यवाद. पुढचा चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक, पहिली हॅट्रिक नावावर जाते आतिश कडू. थँक्यू डीजे. खरोखर आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये देखील 16 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. संघर्ष नरगाव बौद्धवाडी मस्त ग्रुप कुंभारवाडा
भोईराज मित्रमंडळ कांबळेगाव, बीसीसी कांबळेगाव, एनसीसी आसनपुई, ओंकार खरवली, मॉन्स्टर खरवली, शिवसमर्थ नांगलवाडी, श्री काळभैरव नडगाव, विकास क्लब बिरवाडी, शिंदेकोण, मोहतकोण बिवगर आणि रोहन जाधव पिंपळदरी, असा हा 16 संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये असतील. आतिश कडू दरम्यानच्या पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. सुंदर चेंडू, त्या ठिकाणी चेंडू मात्र हवेत जातोय. क्षेत्रचेक चेंडू खाली येतोय. तोपर्यंत घेतलेली एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न मात्र त्या नकार दिला जातो. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 17 धावा दफल करती लागतात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर एका साईडला जर पाहिलं तर संघर्ष नडगाव संघाची मात्र त्या ठिकाणी विकेटची साखळी तशीच आपण पाहतोय. एका साईडला आपण जर पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिला. नंतरच्या फलंदाजांचा जर विचार केला तर कुठलाही फलंदाज त्या ठिकाणी दुहेरी धावा पूर्ण करू शकत नाही. आतिश कडू दरम्यान पुढचा चेंडू असेल. समोर खेळणारा डावखुरा फलंदाज सुजल, आज समोर खेळणारा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. आतिश कडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. आपण जर पाहिलं तर मान्यवर कक्षेमध्ये कटाक्ष टाकलं तर निश्चितच रायगड जिल्हा संपर्क प्रमुख त्या ठिकाणी राजेशजी देशमुख साहेब असतील. नडगावचे शाखा प्रमुख त्या ठिकाणी गीतेजी बारणे असतील. त्यांच्या समवेत पंच त्या ठिकाणी चेंडू स्वेअर घोषित करतायत. आपण जर पाहिलं तर त्यांच्या समवेत त्या ठिकाणी गणेश मांडे आप्पा त्या ठिकाणी असेल. आपण जर पाहिलं तर बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र देखील आहेत बंटीदादा बिरवाडकर. हे देखील मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. सामन्याचा आनंद घेते. दरम्यानच्या पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. पंचांना पार करतोय, मारा करतोय तो. सुंदर चेंडू आहे. या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज त्या ठिकाणी बाद. बीसीसी कांबळेगाव टीम आणि एनसीसी आसनपुई टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. केतन मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाचा चौथं अंतिम षटक त्या ठिकाणी वैभवच्या आता चेंडू असेल. आपण कालच्या दिवसामध्ये एक सूचना केली होती. आपण जो प्रोटेक्टिव्ह गार्ड लावता तो मैदानाच्या बाहेरच लावून आतमध्ये जायचं आहे. आपल्या या स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील केल्या जात आहेत. तब्बल 192 देशामध्ये या स्पर्धा त्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज असेल. या ठिकाणी चेंडू डावेष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच चेंडू दंडित करतात, जमिनीला समांतर हात करतात आणि या ठिकाणी चेंडू स्वेअर आहे. अवंतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 19 धावा धापर करते असतील. चौथ्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर पहिला चेंडू त्या ठिकाणी स्वेअर पद्धतीने मात्र चौथ्या षटकाला सुरुवात केली जाते. त्यानंतर पुढचा चेंडू वैभव, सुंदर चेंडू आहे. फलंदाजाला चेंडू उंच भिरकवायचा, बॅटच्या पट्ट्या चेंडू व्यवस्था कलेक्ट होत नाही आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू हा स्वेअरपदीचा चेंडू, त्यानंतर जर आपण चेंडूची दिशा पाहिली तर खरोखर अतिशय चांगला चेंडू. चेंडू मात्र गोलनेतर टप्पा घेतोय, उसळतोय. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन त्या ठिकाणी विसावतोय. खरोखर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. वैभव धर्मजगात पुढचा चेंडू, सुंदर चेंडू आहे. चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूवरती झपकन क्षेत्राच्या आतिश कडू येतोय. पहिला प्रयत्न चेंडूवरती येतो पण यष्टीने फेक करतोय. दोन धावा छोट्या स्वरूपाच्या पूर्ण होत आहेत. दोन धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 21 धावा. बीसीसी कांबळेगाव आणि एनसीसी आसनपुई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. दरम्यानच्यात पुढचा चेंडू असेल. सुंदर चेंडू आहे. फलंदाजाला मात्र चेंडू उंच भिरकवायचा आहे. निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते. पहिला चेंडू स्वेअर होता, त्यानंतर दुसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट आहे. तिसरा चेंडू आपण जर पाहिलं तर त्यावरती घेतले गेले दोन धावा. चौथा चेंडू त्या ठिकाणी डॉट आहे. खरोखर अतिशय चांगली फेअर डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. तीन चेंडू झालेत, एक स्वेअर आहे त्यामध्ये. वैभव दरम्यानच्यात पुढचा चेंडू असेल. राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. पंचांना पार करतोय, मारा करतोय तो गीतनला. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय.
निश्चितच आपण जर पाहिलं तर बंटीदादा बिरवाडकर यांनी उभा केलेला संघ आपण पाहतोय, मस्त ग्रुप कुंभारवाडा संघ पाहतोय, शेवटचे षटक आपण पाहतोय, चौथं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय, वैभव त्या ठिकाणी गोलंदाजी देखील करतोय, सुंदर चेंडू आहे, चेंडू मात्र हवेत जातोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक येतोय पहिल्या प्रयत्न चेंडूवर तो एकदम मात्र पूर्ण होते, दुसरे दोघांचा देखील प्रयत्न होते, दोन्ही धावा त्या ठिकाणी पूर्ण केले जाते, दोन धावांनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 23 धावा दफल करते असतील, अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय, निश्चितच आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर त्या ठिकाणी आतिश कडूने केलेली गोलंदाजी अतिशय भेदक मारा त्या ठिकाणी आपण पाहिला, सुंदर चेंडू आहे, बहुध चार षटकांचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या 17 खेळ समाप्त होतोय, 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, आणि धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलक करते, 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल, BCC कांबळेगाव NCC आसनपोई दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉससाठी यायचंय, टॉससाठी यायचंय, BCC कांबळेगाव टीमचे कॅप्टन आपल्याला अगोदर एक ओव्हरच्या अगोदरच आपल्याला विनंती केली होती आपण टॉससाठी यायचंय लगेचच, BCC कांबळेगाव टीमचा कॅप्टन आपल्याला वारंवार विनंती केली जाते, NCC आसनपोई टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर BCC कांबळेगाव टीमचे कॅप्टन आपल्याला एक ओव्हरच्या अगोदरच विनंती केली गेली होती, तत्पूर्वी आपण स्वागत करूया सन्माननीय राजेजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विजय मांडे यांना विनंती करेल की सन्माननीय आणि आमचे आप्पा मांडे यांना विनंती करेल की सन्माननीय राजेश भाई देशमुख यांचं इथे स्वागत करायचं आहे, राजेश देशमुख यांचं गीतेजी बारणे आपण सुद्धा समवेत जायचं आहे, हार्दिक सरचे स्वागत आहे या स्पर्धेतील प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये जरूर आहेत, परंतु मी सकाळी सांगितलं होतं, आम्ही सकाळीच सांगितलं होतं की पिक्चर तुम्ही बघता, परंतु मागचा डायरेक्टर एक आमदार साहेबांचे ते खास आणि राजू शेठ आले नावात, तर मानाची उबदार शाल त्यांना प्रदान करण्यात येत आहे आणि त्यानंतर सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या मोमेंटो या स्पर्धेतील आठवण भेट म्हणून त्यांना सन्मानचिन्ह इथे प्रदान करण्यात येत आहे, ओके चला आपण टॉस बॉक्स मध्येच येऊया, सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, तर सन्माननीय राजेशभाई देशमुख यांचं इथे स्वागत केलं जातंय, गीतेजी बारणे आप्पा मांडे आणि विजय मांडे यांना विनंती करेल की आपण मानाचे उबदार भगवी शाल सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट यांना दिलं जातंय, एक जबरदस्त नेतृत्व दमदार कर्तृत्व आणि ज्यांचं जबरदस्त आहे वक्तृत्व असे दमदार नेतृत्व आमचे राजेशभाई देशमुख साहेब यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद, या स्पर्धेसाठी आपण इथे आपलं बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे उपस्थित झालात, नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा ते येणार आहेत, परंतु आमचं परम कर्तव्य आहे तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा भगवा चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर टॉससाठी यायचं आहे, चला आसनपोई टीम NCC आसनपोई टीम BCC कांबळेगाव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन मी राजेशभाई देशमुख यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे, ज्यांचे शब्द बोलत नाही त्यांचा आवाज बोलतो, कोण जिंकलं टॉस, तर आसनपोई टीमने टॉस जिंकलाय, धन्यवाद बंधू, आपल्याला शुभेच्छा असतील, निर्णय काय असेल आपला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल, थँक्यू सो मच, आपण मॅच कडे वळूया, चोवीस चेंडू
आणि 24 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. आयोजकांचा एक निर्णय आलेला आहे, पहिल्या राऊंड मध्ये जर टॉस साठी कुठलाही कॅप्टन जर अवेलेबल नसेल तर आयोजकांकडून कठोर कारवाई केली जाईल, त्याचा आपण ध्यान राखायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला आपण जर पाहिलं तर डावखुरा फलंदाज मंगेश कडू असेल, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय वैभव त्या ठिकाणी असेल. आपण जर पाहिलं तर संघाचा पहिला आणि स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक रोहितच्या आता चेंडू असेल. रोहित दरेकर हा एक भेदक मारा करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारे आतिश कडून गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी रोहितला देखील करावी लागेल. सामन्याला सुरुवात केली जाते, त्या ठिकाणी दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा असेल. सुंदर चेंडू आहे, चांगल्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी सन्मान दिला जातोय. मंगेश कडू हा एक मोठा खेळाडू आहे. सन्माननीय दत्ताजी मांडे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेज वरती यायचे, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर तुकारामजी तांबे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण स्टेज वरती यायचे, स्थानपन्न व्हायचंय, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. रोहित धर्मच्या पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक चालू असताना आपण जर पाहिलं तर 24 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. मस्तगुरु कुंभारवाडा हा संघ असेल. सुंदर चेंडू, चांगला फटका त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी मिस टाईम. विनाशकालीन विपरीत बुद्धी, फलंदाज क्रमांक पहिला वैभव मात्र बाद. आमचे आत्मारामजी माडिक साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं, त्यांचं आमच्या गुरुवर्य हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच यानंतर त्यांच्या टीमला बाय मिळालेली आहे, पुढच्या मॅचमध्ये ते नक्कीच पाहायला मिळतील. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आत्मारामजी माडिक, हार्दिक सहर्ष स्वागत. रायगड जिल्ह्यातील आमच्या भोई समाजातील एक सुप्रसिद्ध आवाज त्यांचा नेहमी पाहायला मिळतो. धन्यवाद. ओव्हर टू यू अजित सर. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश पवार येत आहेत. रुपेश पवार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू आहेत, आमचे सहकारी मित्र देखील आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर रुपेश पवार एक मोठी व्यक्ती आहे, मोठा खेळाडू देखील आहे. तर आमचे नांगलवाडीचे शाखा प्रमुख मिलिंदजी महाडिक यांना सुद्धा विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. तसेच सूरजजी मोरे यांना सुद्धा विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. श्री कालभैरव मित्रमंडळ नडगाव उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रोहित धर्मजात पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. मारा करण्यात रुपेश पवार याला. सुंदर चेंडू आहे, चांगला फटका त्या ठिकाणी, मनसुबे मात्र क्लिअर करतोय. थांबून वाजव, थांबून. निश्चितच अतिशय चांगला फटका आपण रुपेशच्या बॅटमधून पाहतोय. सात धावा दफल करते लागतात, अतिशय चांगला खेळ. रोहित दरेकर मात्र त्या ठिकाणी थोडासा महागडा जाताना पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर 24 धावांची गरज असताना रोहित दरेकरला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, मात्र रुपेश पवार सारखा एक मोठा खेळाडू मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. धर्मजात पुढचा चेंडू, सुंदर चेंडू त्या ठिकाणी, बहुधा पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय आणि रुपेश पवार मात्र त्या ठिकाणी बाद. निश्चित आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पंचांचा निर्णय यायच्या आतच मात्र रुपेश पवार आपलं मैदान सोडत आहेत. त्यांना देखील माहिती होतं एक स्पोर्ट्समनशिप काय असते ते. निश्चितच आपण रुपेश पवार यांच्याकडून पाहतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. एका साईडला मस्तगुरु कुंभारवाडा हा संघ असेल, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय संघर्ष नडगाव बौद्धवाडी हा संघ असेल. 24 धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण नडगावच्या पाहिल्या, त्यानंतर आपण जर पाहिलं तर 24 धावांचं पाठलाग करण्यासाठी मस्तगुरु कुंभारवाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. त्या ठिकाणी पहिला फलंदाज वैभव डगआउटमध्ये आपण पाहतोय, दुसरा फलंदाज आपण रुपेश पवार मैदानाच्या बाहेर पाहतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, प्रकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईकला येतो प्रकाश, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंगेश कडू. एक मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधील, बिरवाडी क्रिकेट असोसिएशनमधील मोठं नाव. त्यामुळे पुढचा चेंडू
सुंदर चेंडू आहे, फलंदाज मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न करत होता। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातो, यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते। खरोखर अतिशय चांगला खेळ, रोहित अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागते। तर अजित सर एक सेकंड असतील, तर आपल्या नडगावचे एक ज्येष्ठ क्रिकेटर आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या स्पर्धा आपण पाहायला मिळाले, सन्माननीय सदाशिवजी बारणे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचंय। सन्माननीय सदाशिवजी बारणे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचंय। पहिल्या षटकाचा बहुधा खेळ संपतोय, पहिल्या षटकाच्या समाप्त्यानंतर धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागतात निश्चित। आपण जर पाहिलं तर आमचे देखील ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सदाभाऊ बारणे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। सहा चेंडूचा खेळ संपतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा असतील। 24 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर रोहितचं पहिलं षटक अतिशय चांगलं षटक आपण त्या ठिकाणी पाहिलं, दोन फलंदाज त्या ठिकाणी बाद केले, सलाम मिळालेला वैभव आणि रुपेश हा मात्र केतन संघाचा दुसरा स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक केतनच्या आता चेंडू असेल, राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे, सुंदर चेंडू आहे, चांगल्या चेंडूला त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त ढकललं जाते, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतोय, तो म्हणजे एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील पूर्ण होते, दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत, दोन धावांनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 9 धावा धावफलकावरती असतील। मंगेश कडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारची टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। आपण जर पाहिलं तर मस्त ग्रुप कुंभारवाडा या संघाचा कणा आहे, आपण जर पाहिलं तर एका साईडला आतिश कडू गोलंदाजीमध्ये आपण अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला भेटते, तर मंगेश कडू हा फलंदाजीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय। केतन एका साईडला गोलंदाजी करतोय, केतनला देखील माहिती आहे आपला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर त्या ठिकाणी गोलंदाजी देखील करावी लागेल। त्यांच्यात पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे, चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतोय, वाघांची दहाड फोडलाय पहाड, षटकार 6 धावा। धन्यवाद डीजे। तर ग्रामीण टेनिसबॉल बिरवाडी ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी प्रशांतजी तरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, विनंती असेल आपण स्टेजवरती यायचंय। चांगला फटका आपण पाहतोय, तो हा देखील फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त ढकलला जातोय, एक धाव पूर्ण होते, एका धावाने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 16 धावा धावफलकावरती लागतात। आपण जर पाहिलं तर मंगेश कडूच्या बॅटमधून या अगोदरच्या चेंडूवरती निश्चितच खणखणीत षटकार स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर आपण पाहिला, मंगेश कडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत निश्चितच सामना खेचवण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय। बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी प्रशांत तरे आमचे सहकारी मित्र देखील आहेत। सुंदर चेंडू आहे, चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय, चेंडू मात्र हवेत जातोय, पंचांचे दोन्ही हातवर जातात, 6 धावांची खूण होते। सहा धावांनी मात्र धावसंख्या झपकन वाढवते, धावसंख्या होती ती 22 धावा धावफलकावरती लागतात, अजूनही 2 धावांची गरज असेल। सुंदर चेंडू, चांगला फटका, क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय, झेल मात्र पकडतोय, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय, यापुढचा होणारा सामना आपण पाहणार आहोत बीसीसी कांबळेगाव आणि एनसीसी आसनपुई।
सन्माननीय महेशजी सुतार साहेब यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य महेशजी सुतार साहेब आणि आमचे काळभैरव मित्रमंडळ नडगाव टीमला नेहमी ते सहकार्य करतात असे आणि बचतदारी महेश सुतार यांची जोडी जमली की नडगाव टीम कुठेही जाऊ दे ते जिंकतातच 100%. निश्चित जोडी जमली, टॉस बॉक्सच्या समोर ती जोडी जमली दिसते. प्रशांतजी तरी साहेब यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुंदर चेंडू आहे, चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील असेल. आणि हा सामना आपण पाहिला तर निश्चितच मस्तग्रुप कुंभारवाडा हा संघ विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आभार.